नमस्कार, मी विशाल गोसावी। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी या संत नामदेवांच्या ओळी, आणि याच ओळीप्रमाणे आज बघत आहोत संपूर्ण उमराणा गाव हे या संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये लीन झालेलं बघवास मिळत आहे। आपल्यासोबत हे संपूर्ण जो सप्ताह सोळा आहे आणि जो या ठिकाणी शिवपुराणचा कथेचा कार्यक्रम चालू आहे, त्याचे संपूर्ण जे मार्गदर्शक आहेत ते संजय नाना धुंडगे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नाना प्रबंधभूमीमध्ये आपलं स्वागत। सर्वांना प्रथमतः रामकृष्ण हरी। अत्यंत सुंदर असा पुरुषोत्तम मासाचा पर्वकाळ चालू आहे आणि या पर्वकाळावरती खरं म्हणजे ज्ञानगंगेचं आणि कुंभमेळ्याचं आयोजन श्री क्षेत्र उमराणा गावामध्ये झालेलं आहे। प्रतिवर्षी दर त्रैवर्षिक पुरुषोत्तम मासामध्ये कुंभमेळ्याचं आयोजन अर्थात ज्ञानार्जन या उमराणे गावामध्ये उमराणे ग्रामस्थ करत असतात। याही वर्षी उमराणे गावामध्ये भगवान रामेश्वराच्या कृपेने अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्य लेवलचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतो आहे। या सप्ताहाचं वैशिष्ट्य म्हणजे सकाळी जवळजवळ 4 ते 5 हजार महिला बिल्वार्चन करतात, भगवान भोलेनाथाची आराधना करतात। त्यानंतर अत्यंत सुंदर असं शिवानंद महाराज शास्त्री पैठणकर यांची शिवकथा महापुराण होतं, सुंदर असा हरिपाठ होतो। संध्याकाळी महाराष्ट्रातील नामवंत असे कीर्तनकारांची विद्वत असे कीर्तनकारांची कीर्तन होत असतात। या कीर्तनाच्या साथीकरता वैभवशील अशी मंडळी इथं आहेत। विकासजी महाराज बेलूकर ज्यांचं अवघ्या महाराष्ट्रामध्ये पखवाज क्षेत्रात नाव आहे ते पखवाजाच्या साथीकरता आहेत। आमचे सदानंदजी महाराज कडोळे ज्यांचं गायन क्षेत्रात पुण्या भागात फार मोठं नाव आहे ते गाण्याकरता आहेत। हरिभक्त आमचे कैलास महाराज पवार गाण्याचे आवाजाचे जादूगार ज्यांना म्हटलं जातं ते गाण्याकरता आहेत। आणि आपण जर मागे बघत असाल तर ही उमराणाची सगळी भजनी मंडळ आहे की जी जुनी भजनी मंडळ आहेत, जवळजवळ 100 भजनी मंडळ जुनी आणि टाळ घेऊन इथं असतात। हजारो महिला या कार्यक्रमाचा आनंद घेत आहेत। उमराणे ग्रामस्थांचा अजून एक विशेष धन्यवाद दिले पाहिजे। सकाळीही पूर्ण गावाला महाप्रसाद असतो आणि संध्याकाळीही पूर्ण गावाला महाप्रसाद असतो। हा सगळा कार्यक्रम प्रबंध भूमीवाले लाईव्ह करतायत, लाखो लोक महाराष्ट्रात बघतायत, म्हणून मी एक मार्गदर्शक या नात्याने प्रबंध भूमीचंही आभार मानतो। असंच अध्यात्माचं कार्य आपल्याकडनं प्रसारित होत राहावं अशी आपणास शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। आपण हा संपूर्ण सोळा मार्गदर्शक या ठिकाणी आहात, आज चौथा दिवस आहे, काय अनुभव सांगाल? खरं म्हणजे आज चौथा दिवस आहे। खरं जर उमराणामध्ये आल्यावर मला जर अनुभव विचाराल तर मी एक हाडाचा वारकरी आहे। पंढरपूर क्षेत्रामध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये, त्र्यंबक क्षेत्रामध्ये वास्तव्याला असलेला वारकरी आहे, पण उमराणात आल्यानंतर मला मात्र एका तीर्थक्षेत्रात आल्याचा अनुभव गेल्या 4 दिवसापासून इथे येतोय। नक्कीच, या ठिकाणी आपल्यासोबत जे पखवत वादक आहेत ते देखील आहेत, त्यांच्या संपर्क करणार आहोत। माऊली काय सांगाल? अतिशय सुंदर या ठिकाणची मंडळी आहे। सर्व छोट्या मुलापासून तर ज्येष्ठ माणसापर्यंत सर्व अतिशय उत्साहाने हा सोहळा पार पाडत आहे। सर्वांचे आभार। रामकृष्ण, नक्कीच आपण या ठिकाणी बघत आहोत की हा संपूर्ण कीर्तनाचा सोहळा आणि हरिनाम सप्ताहाचा सोहळा या ठिकाणी सुरू आहेत। आपण त्यांचे गीत कंटिन्यू ऐकत असतो, मधुर गीताने त्यांचा संवाद होत असतो। माऊली, 2 ओळी गाऊन दाखवात। रामकृष्ण हरी। खूप छान सोहळा चालू आहे, आम्हाला इथं गाऊन खूप छान वाटतंय आणि सर्व मंडळी भरभरून प्रेम करत आहेत, अतिशय छान उपक्रम। एक ओवी गाऊन दाखव। नक्कीच, या ठिकाणी ते या संपूर्ण कीर्तन संध्येला जे साथ देत आहेत त्यांचं आपण देखील मनोगत व्यक्त घेणार आहोत।
मौलिक काय सांगाल या ठिकाणी चार दिवसापासून आपण या ठिकाणी विविध महाराजांना साथ देत आहात, काय सांगाल? आनंद होतो आम्हाला, त्यामुळे आम्ही सगळे टाकरी आम्ही मागे उभं राहून कीर्तनाचा आनंद लुटतो. आपण उमराणे काय वाटतं आपल्या गावामध्ये एवढा मोठा संपूर्ण भक्तिमय वातावरणाचा सोहळा पार पडतो? नाही, आमच्या वर्षी इथं 3 वर्ष कंटिन्यू 3 वर्षात अधिक मास माझे सप्ताह होतो, दर साल एवढीच गर्दी असते दरवर्षी. युवकांचा कसा प्रतिसाद? भरपूर प्रतिसाद आहे, तरुण मंडळी सगळे संपूर्ण एकत्र येतात. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघत आहोत की विविध क्षेत्रातील या ठिकाणी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तरुण वर्ग असेल, त्यामध्ये महिला भगिनी असतील, त्याच पद्धतीने या संपूर्ण भाविक भक्त असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज, या संपूर्ण चौथा दिवस या सप्ताहाचा काय सांगू शकता? आम्ही ज्या वेळेला सप्ताहाला प्रचाराला सुरुवात केली आणि सर्व माझे मायबाप बंधू आणि भगिनींना लाउडस्पीकरवरती सांगत होतो, विचार करीतो म्हणू नका, काळ जातसे व्यर्थ फुका, किती राहिलो मागे आपण काळा संगे धावूया, मानव मानव मिळून आपण भगवंताला गा. नक्कीच या संपूर्ण सोहळ्याचे प्रबंध महाराष्ट्रच्या माध्यमातून लाईव्ह देखील करणार आहोत. महाराज, या पद्धतीने आजचा चौथा दिवस आहे, येणाऱ्या दिवशी देखील हा अजून कार्यक्रम पुढे येणार आहे, तर आपण संपूर्ण ग्रामस्थांना आणि इतर वारकऱ्यांना काय आवाहन कराल? खरं म्हणजे आता बोलता बोलता आपला आज चौथा दिवस सुरू झाला आहे, आता 3 दिवस राहिले आहेत आणि चौथ्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे. आपण सगळेच सहभागी आहोत, मला असं वाटतं आपण अंतरंगाने सहभागी झालं पाहिजे, जीवनातले व्यसन सोडले पाहिजे. आपण हा उत्सव करतो म्हणजे शुद्ध शाकार स्वीकारला पाहिजे आणि आपल्या माध्यमातून धर्माचं आणि देशाचं संरक्षण संस्कृतीचं कसं होईल हे जोपासलं पाहिजे. उरलेले 4 दिवस भरगोच्चपणाने आपल्या नातेवाईकांनाही बोलून या कार्यक्रमाचा आनंद दिला पाहिजे. ज्यांना येणं नाही शक्य त्यांना प्रबंध भूमीची लिंक देऊन घरी बसून सुद्धा कार्यक्रम ऐकायला लावलं पाहिजे. नक्कीच हा संपूर्ण सोहळा प्रबंधच्या माध्यमातून आपण लाईव्ह ऐकतच आहोत. आज आपण महाराजांची संवाद साधला, महाराजांनी आपल्याला आव्हान देखील केलेलं आहे की येणारे जे 4 दिवस आहेत त्यामध्ये महत्वाचे हे 4 दिवस असणार आहेत. नामवंत कीर्तकरांचे कीर्तन असेल, प्रवचन सोहळा असेल, मोठ्या भक्तिभावाने हा साजरी होणार आहे. आपण देखील प्रबंधच्या माध्यमातून लाईव्ह बघू शकता. त्याच पद्धतीने या ठिकाणी देवळा तालुक्यातील उमराणा गाव आहे, उमराणा गावामध्ये सोहळा सुरू आहे. आपणास देखील या ठिकाणी येण्यास जमलं तर नक्कीच या सोहळ्याला भेट द्यावी हे आव्हान देखील प्रबंध महाराष्ट्रच्या माध्यमातून करत आहोत. प्रबंध महाराष्ट्रसाठी मी विशाल गोसावी, कॅमेरामन वैभव बांबर सोबत धन्यवाद.